मागच्या काळामध्ये पुण्यामध्ये पी एम पी एलमध्ये सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसची फ्लीट आपण तयार केली त्यावेळेस मी राज्य सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बसेस खरेदीला अनुदान दिलं आज देशामध्ये सर्वात जास्त इलेक्ट्रिक बसेसची फ्लीट जर कोणाजवळ असेल तर पी -पी ती पी एम पी एल जवळ आहे आता पुढच्या काळामध्ये ती मुंबईकडे होणार आहे कारण त्यांनी आता तुमच्यापेक्षा जास्त बसेस घेण्याकरता ऑर्डर दिला आहे पण पी एम पी पंधराशे बसेस आपल्याला इलेक्ट्रिक बसेस घ्यायच्या आहेत आणि माझं असं मत आहे की आपण जर इंटिग्रेशन ऑफ ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम केली बघा आता जसं मेट्रोचं कनेक्टिव्हिटी वाढते तसे लोक वाढत आहेत शेवटी ट्रान्सपोर्टेशनचा सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो की लोक पब्लिक ट्रान्सपोर्ट तेव्हाच यूज करतात जेव्हा एंड टू एंड अशा प्रकारचं सोल्युशन असतं माझ्या घरून निघालो तर मला जिथे जायचं आहे त्याच्या पाचशे मीटरपर्यंत कुठलं तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट मला वापरता आलं तर मी पब्लिक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी वापरतो त्यामुळे आता हे इंटिग्रेशन करणं जसं मागच्या काळामध्ये आपण पुणे महानगरपालिकेत पीएमपीएलचा ॲप तयार केला अशा प्रकारचा हा जो ॲप आहे याचं मेट्रो मेट्रोसोबत करणं याचं इंटिग्रेशन आपल्या बसेससोबत करणं हे अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून कुठल्याही व्यक्तीला ट्रान्सपोर्टेशनचा जो प्लॅन आहे हा त्या ॲपच्या माध्यमातून प्राप्त झाला पाहिजे आणि त्याला हा कॉन्फिडन्स असला पाहिजे आता आपण स्मार्ट सिस्टीम तयार करतोय त्या स्मार्ट सिस्टीममुळे बसेस देखील प्रिडिक्टेबल होतील किती वेळात बस येणार आहे कुठे येणार आहे आत्ता ती कुठे आहे त्याच्यामध्ये किती जागा आहे या सगळ्या गोष्टी या त्या ठिकाणी मिळाल्यानंतर माणूस बस स्टँडवर कधी थांबतो जर त्याला अविरत थांबावं लागेल असं वाटलं तर तो, तो कधीच थांबत नाही पण त्याला जर हे नक्की माहिती आहे की आत्ता बस कुठे आहे आणि ती किती वेळात येणार आहे आणि आल्यानंतर मला बसमध्ये चढायला जागा असणार आहे का तर तो त्या बस स्टँडवर थांबतो